eyes in the sky, gazing far into the night. I raise my hand to the fire. हाय फ्रेंड्स, मी अमित मुंडे, तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आणि तुम्हा सगळ्यांना थँक्यू सो मच फ्रेंड्स, कारण तुम्ही मला एवढा सपोर्ट केलाय. आणि माझा जो अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही घेतलेला आहे, मी त्याच्या व्लॉगला माझे खूप चांगले व्ह्यूज गेलेले आहेत. आणि कमेंट सेक्शनमध्ये मी गेलो होतो, तर तिथे मला एकच जास्त कमेंट आढळून आली की ही आहे अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही. सो ही टीव्ही मोबाईलला कशी कनेक्ट होती हे आपण आता पाहणार आहोत. आणि त्यासाठी तुम्ही जर तो माझा व्लॉग पाहिला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, आणि तो व्लॉग तुम्ही नक्की बघा. आणि सो चला आता आपण आपला व्हिडिओ स्टार्ट करूत. फ्रेंड्स, तुम्हाला कनेक्ट करण्यासाठी आपल्याला प्ले स्टोअरवर जावं लागेल, आणि प्ले स्टोअरवर आपल्याला एक ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल, आणि ते आहे गुगल होम नावाचं. सो ते सर्च केल्याच्या नंतर ते तुम्हाला लगेच येऊन जाईल. आणि ते मी इन्स्टॉल केलेलं आहे, कारण परत डाउनलोडिंगसाठी थोडा वेळ लागेल त्यासाठी. सो आपण ते इथून ओपन करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला टी व्ही कनेक्ट करण्यासाठी आपल्याला त्याचं नेट ऑन लागेल, आणि आपल्याला हॉटस्पॉट ऑन करावं लागेल. आणि त्याच्यानंतर त्यानंतर आपल्याला टीव्हीचं वायफाय ऑन करावं लागेल. सो ते मी करणार आहे. आणि नेटवर्कमध्ये गेल्याच्या नंतर इथे वायफाय येईल ऑन. आणि हे आहे माझा मोबाईल एमआय नोट 4 जो की कनेक्टेड आहे. आता आपण जाणार आहोत ॲप्लिकेशनमध्ये. इथे तुम्हाला आय डी तुमची लॉग इन करावं लागेल, आणि इथून आलात माय प्रोफाईलमध्ये. इथून गेल्याच्या नंतर आपल्याला मिरर डिवाइस हे ॲप्लिकेशन दिसेल, आणि इथे आपल्याला येईल आता एक कास्ट टू अँड्रॉइड टीव्ही. आता ही झालेली आहे आपली टीव्ही कनेक्ट. आणि इथून मी आता माझं चॅनल ओपन करणार आहे. सो हा अशा पद्धतीने आपल्याला मोबाईल कनेक्ट करता येतो. सो हा व्हिडिओ तुम्हाला आता कसा वाटतोय ते पहा, आणि आपल्याला यामध्ये इथून सगळं हँडल करता येईल. यूट्यूबवरच कास्ट डिवाइस नावाचं एक ऑप्शन आहे, याला तुम्ही इथून जर आपण कनेक्ट केलात तर आपल्याला डायरेक्ट यूट्यूब आपल्याला टीव्हीवर पण दिसेल. Microphone closing, foam windscreen, pouch, documentation, LR44 battery, microphone capsule आपका 6 है, इसी वायर से लेंथ है 6 मीटर, विद स्टैंडर्ड रबर 3.5 मीटर, TRRS जैक. आणि या बॅटरीची लाईफ आहे 700 तास. तर फ्रेंड्स, मी माझ्या माझ्या सेटअप केलेला आहे. आपल्याला फर्स्ट ऑन प्ले स्टोर ओपन करावं लागेल, आणि तिथे नेटफ्लिक्स आहे, सर्च करावं लागेल. त्याच्यानंतर आपल्याला हे ऍप्लिकेशन येईल नेटफ्लिक्सचं, आणि त्याच्यानंतर आपल्याला ते इन्स्टॉल करावं लागेल. आणि तुम्हाला जर हे पाहिजे असेल तर सबस्क्रिप्शन करावं लागेल. आणि माझं सध्या नाही आहे म्हणून मी हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल केलेलं नाही. आणि याच पद्धतीने आपल्याला जर अमेझॉन प्राईम पाहिजे असेल तर त्याची पण प्रोसिजर सेम आहे. सो तुम्ही सबस्क्रिप्शन घ्या आणि एन्जॉय करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. आणि या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तोपर्यंत बाय, टेक केअर, लव्ह यू. It's true, baby, let the light.